से फिनॉल फॉर्मल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. त्याच्यातला पहिला जो पॉलिमर आहे तो बाकेलाइट. बाकेलाइट म्हणजे काय आणि बाकेलाइटला कसं बनवायचं आहे? तर बाकेलाइट हा फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यांच्यापासून बनवला जाणारा क्रॉसलिंक्ड पॉलिमर आहे. अगेन फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडपासून बनवला जाणारा क्रॉसलिंक्ड पॉलिमर म्हणजे बाकेलाइट. आणि फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडपासून बनवला जाणारा जो स्ट्रेट पॉलिमर आहे त्या स्ट्रेट पॉलिमरला नोलॅक असं म्हटलं जातं. इथं बघा, बाकेलाइटचं प्रिपरेशन करताना एकदम तीन स्टेपचा वापर केला जातो. पहिल्या स्टेजमध्ये फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडची ॲसिड किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली जाते. दुसऱ्या स्टेपमध्ये फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडच्या रिॲक्शननं मिळणारा जो स्ट्रेट चेन पॉलिमर आहे त्या पॉलिमरला नोलॅक असं म्हटलं जातं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये क्रॉसलिंक्स तयार होतात आणि क्रॉसलिंक्ड पॉलिमर जो आहे त्याला बाकेलाइट असं म्हटलं जातं. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडची ॲसिड किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करायची आहे. आणि रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला थर्मोसेटिंग मोल्डिंग पावडर जी आहे ती मिळते. त्या पावडरला नोलॅक असं म्हटलं जातं. आणि नोलॅकपासून मोल्डिंग पावडर म्हणजे त्याला विशिष्ट अशा प्रकारचा शेप देता येतो. सो नोलॅकपासून बाकेलाइट बनवण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारच्या मोल्डमध्ये म्हणजे जसा शेप पाहिजे त्या मोल्डमध्ये घालायचं, त्याला हीट करायचं ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. टेम्परेचर रेंज आता दिलेली आहे 138 डिग्री सेंटीग्रेड टू 176 डिग्री सेंटीग्रेड. अँड दॅट क्रॉसलिंक्ड पॉलिमर इज नोन ॲज बाकेलाइट. तिन्ही स्टेप आपण डिटेलमध्ये बघणार आहे. बाकेलाइट जो आहे तो इनसॉल्युबल आहे, इनफ्युजिबल आहे, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे. आणि त्याचे युजेस बघा, यूज्ड ॲज अ सर्च ॲज अ सबस्टिट्यूट फॉर ग्लास. ग्लासला सबस्टिट्यूट म्हणून त्याचा वापर केला जातो. मेकिंग आर्टिकल्स लाईक टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, किचनवेअर अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स, दीज आर द युजेस ऑफ बाकेलाइट. तर बाकेलाइट बनवण्यासाठी आपण एकूण तीन स्टेजेस सांगितल्या, त्याच्यातली ही पहिली स्टेज आहे. पहिल्या स्टेजमध्ये काय केलं आहे बघा, हा फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड आहे. ॲक्च्युअल ह्याचा मेकॅनिझम जो आहे ते आपल्या सिलॅबसला नाही आहे. सो आपण फक्त प्रॉडक्ट कसे फॉर्म होतात इथं फोकस करणार आहे. तर फिनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण 11वीमध्ये शिकलो आहे. फिनॉलच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये हायेस्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असते. म्हणजे फिनॉलवर होणारा जो इलेक्ट्रोफाईलचा अटॅक आहे तो कोणत्या कोणत्या पोझिशनला होणार, ऑर्थ्रो आणि पॅरा. देअरफोर आता हा CH2O फॉर्मल्डिहाइड CH2O आणि जिथं अटॅक होणार तिथला H देअरफोर गेट कन्व्हर्टेड इन टू CH2OH CH2OH CH2OH. ह्या CH2OH अटॅचमेंट कुठं कुठं होणार, ऑर्थ्रो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि ऑर्थ्रो पोझिशनला. मग आपण आपल्या सोयीसाठी पहिला एक पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट घेतला, मग दोन पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट घेतला, मग तिन्ही पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट घेतला. सो पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला या पद्धतीचे प्रॉडक्ट मिळाले. पहिल्या स्टेपमध्ये मिळालेला जो प्रॉडक्ट आहे त्याचा वापर करून आपण दुसऱ्या स्टेजमध्ये नोलॅकचं फॉर्मेशन करू शकतो. ते नोलॅकचं फॉर्मेशन कसं करायचं, ते फॉर्मेशन करण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये मिळालेला प्रॉडक्ट आपण वापरला सी OH. आणि इथं असणार आहे हा CH2OH. आणि हा किती वेळा वापरायचा आहे पॉलिमर फॉर्म करण्यासाठी, N टाइम्स ऑफ दॅट इज CH2OH. आणि ह्याचा वापर आपण N टाइम्स ऑफ करणार आहे. सो प्रॉडक्ट इज, तर प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी काय करायचं बघा, N टाइम्स ऑफ म्हणजे इथं पॉलिमर फॉर्म होणार. सो स्ट्रेट चेन पॉलिमर फॉर्म करायचा. एक आपण दोन घेऊ शकतो, तीन घेऊ शकतो, चार घेऊ शकतो, कितीही घेतलं तरी चालणार आहे. हा दोन आणि हा इथं तिसरा घेऊया हवा तर. देन याच्यामध्ये रिंगला विसरायचं नाही आहे, बेन्झिन रिंग येणारच.
ओके. देन हा ओ एच हा आहेच, इथं हा ओ एच लिहायचा आहे. सो हा ओ एच, हा इथं हा ओ एच येणार आणि इथं हा ओ एच येणार. तर रिएक्शन होत असताना कशी बघा, इथं या बाजूला सी एच टू ओ एच आपण घेतला, ओके. आता ह्याची आणि ह्याच्या समोरच्या ऑर्थोपोजिशनची रिएक्शन होते, म्हणजे ह्याची ऑर्थोपोजिशन आणि ह्याची ऑर्थोपोजिशन. मग ह्याच्यातला हा ओ एच, जिथं सी एच टू ओ एच होता त्याच्यातला ओ एच आणि जिथं अटॅचमेंट होणार तिथला एच निघून गेला, म्हणजे काय निघून गेला, वॉटर निघून गेला. दॅट इज इथं एच टू ओ रिमूव्ह झाला, इथला ओ एच आणि इथला एच एच टू ओ रिमूव्ह झाला. इथं हा दुसरा होता, ह्याच्या ह्या बाजूला काय होतं, सी एच टू ओ एच. दॅरफोर इथला पुन्हा ओ एच आणि या पोझिशनचा एच निघून गेला. त्याच्यानंतर इथं पुन्हा काय होतं, सी एच टू ओ एच, मग या पोझिशनचा ओ एच आणि ह्याच्या पुढचा जो मॉलेक्युल असणार आहे त्याच्यातला एच निघून गेला. इथं ॲक्च्युली इथं काही घेतलेलं नव्हतं आपण, पण ह्याच्या इकडेसुद्धा मोनोमर असणार आहे त्याच्यातला ओ एच निघून गेला. सो इथं ह्याचं कन्वर्जन झालं सी एच टू, सी एच टूमधला ओ एच निघून गेला. देन हा जो स्ट्रेट चेन पॉलिमर तयार झाला, स्ट्रेट चेन पॉलिमरचं नाव आहे नोव्होलॅक. नोव्होलॅक हा स्ट्रेट चेन जो पॉलिमर इथं बनलेला आहे, हा स्ट्रेट चेन पॉलिमरचं नाव आहे नोव्होलॅक. आणि आता हा जो नोव्होलॅक आहे, ह्या नोव्होलॅकचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, बाकेलाइटमध्ये करायचं आहे. सो बाकेलाइटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण इथं दुसरी स्टेज घेतलेली आहे. तिसरी स्टेज आपण घेतो आहे बाकेलाइटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी. सो स्टेज थ्री काय आलं आहे बघा. स्टेज थ्रीमध्ये इथं आपण घेतला हा ओ एच आणि ह्याच्या दोन्ही ऑर्थो पोझिशनला सी एच टू ओ एच. इथे एकाच अर्थ पोझिशनला घेतलं, इथे एकाच अर्थ पोझिशनला घेतलं. हे आता हे मॉलेक्युल घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं, पहिल्या स्टेजमधले प्रॉडक्ट्स आहेत ते घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं, तर हे दोन प्रॉडक्ट एकमेकासमोरासमोर लिहिले. समोरासमोर लिहित असताना ह्याच्या अर्थ पोझिशनला जर अटॅचमेंट असेल तर ह्याच्या अर्थ पोझिशनला अटॅचमेंट दाखवायची नाही. इथं बघा, ह्याच्या अर्थ पोझिशनला अटॅचमेंट दाखवलं, ह्याच्या अर्थ पोझिशनला नाही आहे. देन इथं याच्या पॅरा पोझिशनला अटॅचमेंट नसली तर हा उलटा घेतला आहे, उलटा घेतल्यामुळे ह्याच्या पॅरा पोझिशनला, म्हणजे समोरासमोरपैकी एकाच पोझिशनला अटॅचमेंट. इथं याच्या पॅरा पोझिशनला अटॅचमेंट नाही आहे, ह्याच्या पॅरा पोझिशनला अटॅचमेंट आली. इथं याच्या पॅरा पोझिशनला अटॅचमेंट नाही आहे, तर याच्या पॅरा पोझिशनला अटॅचमेंट आली. इथं बघा, इथं याच्या ऑर्थो पोझिशनला आहे, इथं नाही आहे, इथं आहे, इथं नाही आहे, म्हणजे फक्त एका एका पोझिशनला अटॅचमेंट घ्यायची. आणि आता हे जोडत असताना याची ऑर्थो पोझिशन आणि याची ऑर्थो पोझिशन ही जोडली जाते. या कार्बनला हा कार्बन जोडायचा, मग ते जोडत असताना हितला ओ एच आणि हितला एच रिमूव्ह होतो. देअरफोर तर इथं प्रॉडक्ट कसा काढायचा बघा, हा ओ एच इथला निघून जाणार, ओ एच निघून गेला की इथं फक्त काय करायचं, हा बॉन्ड दाखवायचा. या दोघांमध्ये अटॅचमेंट आली. त्यानंतर आता इथंसुद्धा काय करायचं, हा ओ एच काढून टाकायचा. हा ओ एच काढून टाकल्यानंतर ह्या दोघांमध्ये इथं बॉन्ड दाखवायचा, एक झालं. त्याच्यानंतर इथंसुद्धा हा ओ एच आपण काढून टाकू शकतो. हा ओ एच काढून टाकला की ही चेन पुढं काय होते, रिपीट होते. किती नंबर ऑफ टाईम्स, सेम वे इथं काय करायचं, हा ओ एच काढून टाकायचा. हा ओ एच काढून टाकल्यानंतर ह्या दोघांमध्ये हा बॉन्ड दाखवायचा, इथं बॉन्ड दाखवला. त्याच्यानंतर काय करायचं, हा ओ एच इथला काढून टाकायचा. हा ओ एच काढून टाकल्यानंतर ह्या दोघांमध्ये बॉन्ड दाखवायचा, त्या दोघांमध्ये बॉन्ड दाखवला. त्याच्यानंतर पुन्हा इथं सेम हा ओ एच इथला काढून टाकायचा, वॉटर फक्त रिमूव्ह होत जातो. देन ह्या दोघांमध्ये हा बॉन्ड आला. सेम वे इथं इथला ओ एच काढून टाकला, ही चेन पुढे काय होते, नंबर ऑफ टाईम्स रिपीट होते. सेम वे इथं हा ओ एच काढून टाकला, हा ओ एच काढून टाकल्यानंतर हा आणि हा ह्याच्यामध्ये बॉन्ड दाखवायचा. त्यानंतर सेम इथं ओ एच काढून टाकला, ह्या दोघांमध्ये बॉन्ड दाखवला. सेम वे
इथं OH काढून टाकला, इथं फक्त काय येणार CH2, आणि ही चेन पुढं काय होते रिपीट होते. आता इथं एक राहिलं आहे, इथंही सेम करायचं आहे, इथला OH काढून टाकायचा, इथं काय येणार CH2. ही चेन पुढं काय होते रिपीट होते. आणि हे जे स्ट्रक्चर आहे इथं क्रॉस लिंक्स आपल्याला दिसत आहेत, ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहे बाकेलाइट. दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज बाकेलाइट. या पद्धतीने तयार करायचं. टेक्स्टबुकला थोडंसं वेगळं दाखवलं आहे, तसंही केला तरी चालेल किंवा या पद्धतीनेही केला तरी चालेल. फक्त घेताना काय, एक तुम्ही मलेकेल सरळ घेतला तर दुसरा आहे तो उलट घ्यायचा आहे, आणि फक्त अर्थ्रू आणि पॅरापोझिशनला अटॅचमेंट दाखवायची, थोडं प्रॉपरली लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज अबाउट बाकेलाइट. एकूण 3 स्टेजेस आपण बघितल्या. त्याच्यानंतर पुढचा जो पॉलिमर आहे मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. पुन्हा त्याच्या नावामध्येच आपल्याला मोनोमर्स दिसतात. मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर बनवण्यासाठी मेलामाइन आणि फॉर्मल्डिहाइडचा वापर करायचा आहे. दिस इज कंडेन्सेशन पॉलिमर ऑप्टेंड फ्रॉम मेलामाइन अँड फॉर्मल्डिहाइड मोनोमर. हा क्रॉसलिंक, हा सुद्धा क्रॉसलिंकड पॉलिमर आहे. इट इज हीट अँड मॉइश्चर रेझिस्टंट थर्मोसेटिंग पॉलिमर. हा हीट आणि मॉइश्चरला रेझिस्ट करतो, हीट आणि मॉइश्चरचं त्याच्यावरती काही फरक पडणार नाही, आणि हा स्वतः थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. याचे युजेस आहेत, याचा वापर डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स लाईक फॉर्मिका, तर डेकोरेटिव्ह टेबल टॉप बनवण्यासाठी फॉर्मिकासारखे डेकोरेटिव्ह टेबल टॉप बनवण्यासाठी केला जातो. इथं चित्रामध्ये दिसतंय बघा, टेबल टॉप म्हणजे टेबलच्या वरचं कव्हर बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. प्लास्टिक डिनरवेअर बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ॲक्च्युली हा पॉलिमर कसा बनवला जातो बघा, तर हा मेलामाइन आहे. स्ट्रक्चर फक्त लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये 3 नायट्रोजन इथं मध्ये रिंगच्या मध्ये येणार आहेत, आणि NH2 आणि NH2. सो हा मेलामाइन आहे, आणि मेलामाइन आणि फॉर्मल्डिहाइडचे रिएक्शन पुन्हा इथला काय निघून जातो, H निघून जातो. NH2 मधला H निघून जातो, हा CH2O आणि हा H. ॲक्च्युअल मेकॅनिझम आपण बघणार नाही आहे, फक्त प्रॉडक्ट फॉर्मेशन बघायचं. इथला H एक निघून गेला, H निघून गेल्यानंतर हा CH2O आणि हा H, दॅट इज CH2OH. मग सिमिलरली तिन्ही ठिकाणी आपण करू शकतो. आणि पुढं पॉलिमर फॉर्म करण्यासाठी CH2OH मधला फक्त काय रिमूव्ह करायचा, OH रिमूव्ह करायचा, CH2OH मधला OH रिमूव्ह करायचा, आणि सो ऑन दाखवायचं पुढे. तर या पद्धतीनंही आपण मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर बनवू शकतो. किंवा दुसरी पद्धत आहे बघा, तर मेलामाइन आणि फॉर्मल्डिहाइड इथं सेम घ्यायचं. मेलामाइन आणि फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन झाली, हीटिंग केलं, हीटिंग केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल बघा. प्रॉडक्ट हा बघा, इथला NH2 मधला एक H काढून टाकला, त्याच्याऐवजी CH2OH घेतला. NH2 मधला H काढून टाकला, CH2OH घेतला. NH2 मधला H काढून टाकला, CH2OH घेतला. आता हा CH2OH आहे, हा ॲक्च्युली कुणाला जोडलेला असणार आहे, तर नायट्रोजनला. हा CH2OH नायट्रोजनला जोडलेला असणार आहे, म्हणून ह्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. हा CH2OH नायट्रोजनला जोडलेला, हा डिरेक्टली असं लिहिला पुढे तर हा हायड्रोजनच्या पुढे असल्यासारखं वाटतं. तर नायट्रोजनला एका बाजूला हायड्रोजन आहे आणि दुसऱ्या बाजूला CH2OH. नायट्रोजनला एका बाजूला हायड्रोजन आहे, दुसऱ्या बाजूला CH2OH. नायट्रोजनला एका बाजूला हायड्रोजन, दुसऱ्या बाजूला CH2OH. इथं बघा NH CH2. पुढं काय करायचं आहे, पॉलिमर फॉर्म करताना हा OH आहे तो काढून टाकायचा, हा OH काढून टाकायचा, हा OH काढून टाकायचा. पुढे बघा, हा OH काढून टाकायचा, हा OH काढून टाकायचा, हा OH काढून टाकायचा. इथं बघा NH CH2, त्याच्या पुढे सो ऑन, म्हणजे हे स्ट्रक्चर इगन टाइम्स ऑफ काय होतं रिपीट होतं. इथंही तसंच घेतलं आहे, नायट्रोजनला एका बाजूला हायड्रोजन, एका बाजूला CH2, नायट्रोजनला एका बाजूला हायड्रोजन, एका बाजूला CH2. आणि हे स्ट्रक्चर किती वेळा रिपीट होणार आहे, N टाइम्स ऑफ रिपीट होणार आहे. अँड दिस इज नोन ॲज मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे,
this is known as melamine formaldehyde polymer. Again, this is known as melamine formaldehyde polymer. Melamine formaldehyde polymer.